कंटिन्यू करत आहे. आणि या चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये आपण पहिले बघणार आहोत एमसीक्यू, रोजच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे जे एमसीक्यू आहेत ते आपण बघणार आहोत. तुम्ही मला अनअकॅडमीवरती लक्ष एमपीएससी या नावाने सर्च करू शकता, माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. त्यासाठी अनअकॅडमीचं जे लर्निंग ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड केलेलंच आहे, तर त्या ॲपमध्ये तुम्ही सुमित तट्टे किंवा लक्ष एमपीएससी या नावाने सर्च करा. प्रोफाईलची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे, तिथनं तुम्ही जे रेकॉर्डेड सेशन आहे ते बघू शकता. फ्री असे स्पेशल क्लासेस आहेत, हे स्पेशल क्लासेसला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. काही प्लस कोर्सेस जे माझ्या माध्यमातून घेतले जातात तर त्या कोर्सेसला सुद्धा तुम्हाला एनरोल करता येते. तर लक्ष एमपीएससी रेफरल कोड वापरल्यास 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला जर काही अजून अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट जो आहे तो करू शकता, मी तुम्हाला भेटतोच आहे. तुम्ही मला मेसेज करा, त्याबद्दल जे तुम्हाला डिटेलमध्ये कॉन्टॅक्टवरती सगळे काही डिटेल्स हे मिळतील. चला तर आता जे अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही सरळ सेवा भरती जसं MIDC, पोलीस किंवा TET या परीक्षांची तयारी करत असाल तर याच्या अभ्यासासोबतच याचे प्रश्न सोडवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जे आहे तुमची प्रॅक्टिस जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल आणि ही तयारी तुम्ही तुमच्या घरीच तुमच्या मोबाईलवरच करू शकता. त्यासाठी उत्तम संधी परीक्षा ॲपच्या माध्यमातून तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे. हे जे परीक्षा ॲप आहे तुमच्या मोबाईलवरती अँड्रॉइडवरती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांच्या टेस्ट, मॉक टेस्ट ज्या आहेत या सोडवू शकता. विविध मॉक टेस्ट ज्या आहेत या तुमच्यासाठी अपलोड होत असतात. त्यासाठी MPSC लक्ष्यचे जे अभ्यासक मित्र मैत्रिणी आहे यांच्यासाठी एक उत्तम संधी आम्ही घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं आणि लक्ष 40 हा रेफरल कोड जर वापरला तर यामध्ये तुम्हाला 40% सवलत जी आहे ती मिळणार आहे. तर लगेच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या परीक्षांची तयारी अतिशय उत्तम प्रमाणे करा. धन्यवाद. आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या प्रश्नांपासून, जे आपलं महत्त्वाचं टॉपिक आहे त्यामध्ये नुकतंच राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला गेला, नॅशनल मिल्क डे. बघा लक्षात घ्या, नॅशनल मिल्क डे आहे हा. इंटरनॅशनल मिल्क डे जो आहे तो 1 जूनचा असतो. नॅशनल मिल्क डे हा जो साजरा केला जातो, कालचाच दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर, कालच जो आपण संविधान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला आणि 26 नोव्हेंबर जे आहे हा साजरा केला जातो. तर हा का साजरा केला जातो? फादर ऑफ व्हाईट रिव्होल्युशन डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस असतो म्हणून नॅशनल मिल्क डे जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे, हा दिवस आहे माणसाच्या जीवनामध्ये दुधाचं महत्व समजून सांगण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांची यावर्षी 98वी जयंती होती. लक्षात घ्या, 98वी जयंती होती. आणि अमूलची स्थापना आहे, तुम्हाला माहित असेल अमूलची स्थापना ही त्यांच्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्ल्ड मिल्क डे जो आहे हा 1 जून रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड मिल्क डे 1 जूनला असतो. नॅशनल मिल्क डे हा राष्ट्रीय दूध दिवस आहे. नॅशनल मिल्क डे हा 26 नोव्हेंबरला जो आहे तो साजरा केला जातो. जसं तुम्हाला नेहमी सांगतो जेव्हा इम्पॉर्टंट डेज बद्दल आपण बोलतो, तर इम्पॉर्टंट डेज डे जे आहेत हे सगळे तुम्ही जे ऐकवा चांगल्या प्रकारे रिवाइज करा तुमच्या सगळे होमवर्क. आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही लिहा की सगळे जे नोव्हेंबरचे जे आहेत हे इम्पॉर्टंट डेज जे आहे ते लिहा. वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. नुकतंच तिसरं सैन्य साहित्य संमेलन कुठे चालू करण्यात आलं? आता हे सैन्य साहित्य संमेलन, सैन्य साहित्य म्हणजे काय? आर्मीशी रिलेटेड जे काही लिटरेचर आहे या संदर्भात, ठीक आहे, या संदर्भात एक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. तर हे तिसरं सैन्य साहित्य संमेलन जे आहे हे कुठे आयोजित करण्यात आलं आहे? ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत नवी दिल्ली, चंदीगड, मुंबई यापैकी नाही. तर हे आयोजित करण्यात आलं चंदीगड ते. यावर्षी जे तिसरं साहित्य संमेलन जे आहे इथे जे आहे चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आलंय. आणि याचं उद्घाटन जे आहेत आपले सध्याचे संरक्षण मंत्री जे आहेत, कोण आहेत संरक्षण मंत्री? सगळ्यांना माहित आहे राजनाथ सिंग. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे आहेत त्याचं उद्घाटन करणार आहेत. आणि यावेळी जे आहेत 10 पेक्षा जास्त लेखकांच्या पुस्तकांचं जे आहे ते विमोचन केलं जाणार आहे. जे पुस्तकं सैन्याशी रिलेटेड आहे, सैन्याशी जे साहित्य आहे त्याच्याशी रिलेटेड जे पुस्तकं आहेत, साहित्याचा अर्थ इथे साहित्य म्हणजे जे लिटरेचर ज्याला आपण म्हणतो याच्याशी संबंधित जे आहेत याच्याशी संबंधित जे पुस्तकांचं अनावरण या तिसऱ्या सैन्य साहित्य संमेलनामध्ये केलं जाणार. चला,
नुकतंच राष्ट्रीय पर्यटन निकाय, ठीक आहे, संयुक्त राष्ट्राचं जे आहे, ठीक आहे, संयुक्त राष्ट्राचं, संयुक्त राष्ट्र म्हणजे संयुक्त राष्ट्राचं जे पर्यटन निकाय आहे, संयुक्त राष्ट्राचा पर्यटन निकाय याचं प्रमुख कोण म्हणलं आहे, तर सुमन बिल्ला जे आहे, हे जे केरळचं जे आहे, केरळचे आय एस अधिकारी आहेत सुमन बिल्ला, त्यांना जे आहे हे युनायटेड नेशन्स ची जी ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशनची पर्यटन ऑर्गनायझेशन, याचं प्रमुख म्हणून त्यांना निवडण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आणि या निकायामध्ये 158 राष्ट्र जे आहेत ते सम्मिलित आहेत. नुकतंच राष्ट्रीय जनजातीय शिल्प मेळ्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं, जनजातीय शिल्प मेळ्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलंय, तर जनजातीय शिल्प मेळा जो आहे याचं उद्घाटन जे आहे ओडिशाचं भुवनेश्वर इथे करण्यात आलंय. आणि ओडिशाचे चीफ मिनिस्टर जे आहेत नवीन पटनायक यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. जनजाती म्हणजे आदिवासी रिलेटेड म्हणा किंवा शेड्यूल ट्राईब्स जे आहेत यांच्याशी रिलेटेड जे आहे ह्या शिल्प मेळा असणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे 18 राज्यातील 240 पेक्षा जास्त जनजातीय कलाकारांनी जे आहे याच्यामध्ये पार्टिसिपेट केलंय. जसं आपण नेहमी म्हणतो की आता आपण भुवनेश्वर ओडिसा बद्दल बोलतोय, तर ओडिसाची राजधानी भुवनेश्वरच आहे. नवीन पटनायक इथले चीफ मिनिस्टर आहेत आणि गणेशी लाल हे इथले काय आहेत, राज्यपाल आहेत गणेशी लाल. आता ज्यावेळी आपण असं बोलतो तर ओडिसा बद्दल एक अजून महत्वाची बाब आहे, ओडिसाचं जे व्हीलर द्वीप आहे त्याचं नाव APJ अब्दुल कलाम द्वीप करण्यात आलंय. इथून जे अग्नि 5 आणि आता नुकतं जे अग्नि 2 जे आहे अग्नि 2 रात्रीचं यशस्वी प्रक्षेपण जे आहे ते करण्यात आलं होतं APJ अब्दुल कलाम द्वीप मध्ये, कुठे, ओडिसामध्ये. पुढील प्रश्न, नुकतंच गुहारा यांचं निधन झालंय, तर ते कोण होत्या, गुहारा कोण होत्या, तर ह्या ज्या आहेत गुहारा ज्या आहेत या दक्षिण कोरियाच्या एक प्रसिद्ध गायिका होत्या, दक्षिण कोरियाच्या या प्रसिद्ध गायिका होत्या, साऊथ कोरियाच्या होत्या या. नुकतंच त्यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. दक्षिण कोरियाची राजधानी काय, सेऊल, सोल ज्याला म्हटलं जातं, सोल म्हटलं जातं. करन्सी काय, साऊथ कोरियन वॉन. प्रेसिडेंट कोण आहेत, मून जे इन जे आहे, मून जे इन हे सध्याचे साऊथ कोरियाचे करंट प्रेसिडेंट आहे. आता दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे जे राष्ट्र आहेत, हे द्वीपकल्प आहे, याच्यामधली जी डिवायडिंग लाईन आहे नॉर्थ कोरिया आणि दक्षिण कोरिया याच्यामधली जी डिवायडिंग लाईन, त्याला 38 पॅरल असं म्हटलं जातं, ठीक आहे, 38 पॅरल म्हटलं जातं. इकडे जे आहे ते नॉर्थ कोरिया आहे आणि खाली जे आहे ते साऊथ कोरिया. चला पुढील प्रश्न, नुकतंच रेल्वेने कुठे आपलं वित्तीय प्रबंधन संस्था म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जे आहे याची स्थापना कुठे केली आहे, IRIFM इंडियन रेल्वेज इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंट, ठीक आहे, याची स्थापना कुठे केली, इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट याची स्थापना जी आहे भारतीय रेल्वेने हैदराबाद येथे केली आहे. तेलंगणाची राजधानी जी हैदराबाद आहे तिथे इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट याची जी आहे ही स्थापना करण्यात आली आहे. तर रेल्वे जे आहे ते बऱ्याचशा अशा प्रकारच्या स्थापना करत राहतं. एक अजून तुम्हाला आहे, रेल्वेचं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे हे कुठे स्थापन करण्यात आलं आहे, याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. रेल्वेचं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे मागील वर्षी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं, तर ते नुकतंच कुठे करण्यात आलं, ते मागील वर्षी कुठे करण्यात आलं, त्याचं उत्तर तुम्ही जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. पुढील प्रश्न, नुकतंच कोणत्या राज्य सरकारने फायलेरियाच्या विरोधामध्ये लसीकरण जे आहे, लसीकरण मोहीम, टीकाकरण किंवा लसीकरण ज्याला आपण म्हणतो, ही कोणी चालू केली, ठीक आहे. फायलेरिया जो आहे जो मच्छरांमुळे पसरणारा राग, त्याला हत्ती रोग असं आपण म्हणतो, उत्तर प्रदेशने जे आहे याची जी आहे, ठीक आहे, उत्तर प्रदेश सुरुवात केली आहे. आणि भारतीय गव्हर्नमेंटने टार्गेट घेतलाय की 2021 पर्यंत जे आहे फायलेरियाला जे आहे ते भारतामधनं पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. तर त्यासाठी जी ठीक आहे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने जे आहे एक इनिशिएशन घेतलेलं आहे, ठीक आहे. आता उत्तर प्रदेशाचं उत्तर आहे, तर उत्तर प्रदेशचे बद्दल आपल्याला काही माहिती असणं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, योगी आदित्यनाथ जे आहेत ते तिथले मुख्यमंत्री आहेत आणि गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल, ठीक आहे, एवढी माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे,
ठीक आहे, फायलेरियाच्या विरोधात लसीकरण मोहीम जी आहे ती उत्तर प्रदेशने चालू केली आहे, आणि फायलेरिया जो पसरतो तो डासांमुळे पसरतो. नुकतंच चालू असलेल्या वैश्विक समृद्धी सूचकांकामध्ये कुठलं शहर जे आहे ते टॉपवर फिरलं आहे, विश्व समृद्धी सूचकांक जाहीर केलंय यामध्ये जे आहे, याच्यामध्ये 113 शहरांचं जे आहे हे करण्यात आलं, सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये झुरिक जे आहे स्वित्झर्लंडची राजधानी जी आहे, स्वित्झर्लंडची राजधानी याच्यामध्ये टॉप वरती राहिलंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये भारतातील बँगलोर टॉप वरती राहिलंय, ते 83rd रँक मिळालंय. बँगलोर 83rd क्रमांकावरती आहे, न्यू दिल्ली 101 नंबर होती, आणि आणि मुंबई जे राहिलंय ते 107व्या क्रमांकावर. म्हणजे 113 शहरांपैकी भारतातील जे शहर आहेत तो एवढा क्रमांक मिळालेला आहे. मुंबई 107व्या, न्यू दिल्ली जे आहे ते 101व्या क्रमांकावरती आलेला आहे. पुढील प्रश्न, नुकतंच केंद्र सरकारने कुठे 5 मेडिकल कॉलेज जे चालू करण्याची घोषणा केली, ठीक आहे, तर 5 मेडिकल कॉलेज स्थापनेला मंजुरी कुठेसाठी दिली आहे, तर राजस्थान मध्ये जे आहे केंद्र सरकारने राजस्थान मध्ये 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची घोषणा केली. तर हे कुठे कुठे स्थापन केले जाणार आहे, एक तर हनुमानगड, राजस्थान मधील जे हनुमानगड आहे इथे केलं जाणार आहे, त्याच्यानंतर दौसा, टोंक, झुंझुनू आणि सवाई माधवगड. ठीक आहे, सवाई माधवगड या ठिकाणी जे आहेत हे मेडिकल कॉलेजेस चालू केले जाणार आहेत. आता राजस्थान बद्दल आपण बोलतोय, तर राजस्थान बद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर, याच वर्षी जे युनेस्कोने त्यांच्या यादीमध्ये सामील केलेलं आहे जयपूरला. ठीक आहे, कलराज मिश्र इथले राज्यपाल आहेत आणि अशोक गहलोत हे तिथले मुख्यमंत्री आहेत. ओके, तर एवढी माहिती आपल्याला राजस्थान बद्दल सुद्धा असणं अपेक्षित आहे. नुकतंच भारतीय संविधान दिवस, याबद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतली आहे. भारतीय संविधान दिवस जो आहे हा कधी साजरा केला गेला, ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याचं उत्तर जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, 26 जानेवारी जे आहे, 26 जानेवारीला भारतीय संविधान ची लागू करण्यात आला होता म्हणून गणतंत्र दिवस साजरा केला जातो. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे की संविधान दिवस कधी साजरा केला जातो. ठीक आहे, नुकतंच कोणत्या राज्याने खेळाडूसाठी सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्याची घोषणा केली? 5% आरक्षण जे आहे कुठल्या प्लेयर्सना जे आहे हे मिळणार आहे, कुठल्या खेळाडूंना दिलं जाणार आहे, तर ही घोषणा कुठल्या गव्हर्नमेंटने केली आहे? म्हणजे खेळाडूंसाठी जे आहे, जे इंटरनॅशनल प्लेअर आहेत यांच्यासाठी 5% रिझर्वेशन ठेवलं जाणार आहे, तर ही कोणी केली आहे? तर मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने. तर मध्य प्रदेशनी ही घोषणा केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी जी आहे ती भोपाळ आहे, लालजी टंडन तिथले राज्यपाल आहेत, आणि मुख्यमंत्री कोण आहेत तिथले, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मुख्यमंत्री कोण आहेत ते मध्य प्रदेशचे. मग ते जे आहेत काँग्रेसचे जे आहेत कोण आहेत त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. पुढील प्रश्न बघूया, नुकतंच कोणत्या देशाला फ्लोटिंग शाळा प्रोजेक्ट जे आहे, शाळा प्रोजेक्टला आगा खान आर्किटेक्चर अवॉर्ड जिंकलेला आहे, कुठल्या देशाचा जो आहे फ्लोटिंग शाळा प्रोजेक्टला आगा खान अवॉर्ड? तर याचे बांगलादेश जो आहे, बांगलादेशची जी एक फ्लोटिंग शाळा आहे. ठीक आहे, हे फ्लोटिंग शाळा का म्हटलं जात याला? ठीक आहे, द आर्किडियन एज्युकेशन जो प्रोजेक्ट आहे, आर्किडियन एज्युकेशन प्रोजेक्ट यांनी जे नुकतंच आगा खान आर्किटेक्चर अवॉर्ड जो आहे तो जिंकलाय. हा का जिंकलाय हे पण बघूया. हे जे बांगलादेश मध्ये जे रजियाला ज्या टीचर आहेत यांनी काय केलंय, रजिया आला या बांगलादेशच्या रहिवासी होत्या. तर बांगलादेशचे काही प्रदेश असा आहे जिथे जवळपास 6 महिने जे ते पाणी भरून असतं, मग तिथे शाळा चालत नाही, शाळेचा प्रॉब्लेम होता. ह्या रिटायर होऊन ज्यावेळी बांगलादेशमध्ये आल्या तर त्यांनी असं ठरवलं की जे मला शाळा उघडायची, मग शाळा उघडायची तर 6 महिने पाण्यामध्ये राहतात, म्हणून त्यांनी काय केलं, एक विशिष्ट प्रकारचं जे बांबू जे आहे जे त्यांनी उंचावरती शाळा बनल्या, ज्या लाकडापासून बनलेल्या शाळा ज्या आहेत, फ्लोटिंग प्रकारच्या शाळांचा प्रोजेक्ट जो आहे त्यांनी चालू केला.
ठीक आहे, म्हणजे पाण्यामध्ये त्या बुडणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे पुढचं हे केलं जाईल. म्हणून जे आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा बांगलादेशमध्ये झालेला आहे आणि त्याला आगा खान आर्किटेक्चर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आता इथे बांगलादेशबद्दल आपण बोलतोय तर बांगलादेशबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. बांगलादेशची राजधानी जी आहे ती म्हणजे ढाका, बांगलादेशची करन्सी जी आहे ती म्हणजे टका, बांगलादेशची प्राईम मिनिस्टर जे आहेत त्या म्हणजे शेख हसीना आहेत. शेख हसीना प्राईम मिनिस्टर आहेत आणि प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती जे आहेत ते म्हणजे अब्दुल्ला हामिद किंवा अब्दुल हामिद ज्याला आहे त्यांना हे म्हटलं जातं. ओके, तर एवढी माहिती जी आहे ती आपल्याला असणं अपेक्षित आहे बांगलादेशबद्दल. तर एवढे प्रश्न जे आहेत ॲज युजल जे आपण 12 प्रश्न रोजचे जे महत्त्वाचे आहेत प्रश्न कव्हर करतो आणि जवळपास सर्व न्यूज यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर हा फायदा तुम्हाला प्लस कोर्समधून होतोय, याच्या माध्यमातून तुम्ही जे चालू घडामोडींची तयारी आहे ती चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना कोणाला जर प्लस सबस्क्रिप्शन लागत असेल तर लक्ष एमपीएससी रेफरल कोड डेफिनेटली सुचवा आणि त्याच्या माध्यमातून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं. एडिटोरियल जे आहे संपादकीय आपण जे आहे ते कंटिन्यू करणार आहोत अनअकॅडमीवरती.